आकाशवाणी मुंबई शिबानी जोशी आणि मी भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या मराठा समाजाला जलदगतीनं आरक्षण मिळवून देण्यासाठी वेगळा मागासवर्ग आयोग नेमण्याची मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची विधानपरिषदेत आश्वासन राज्यात पासष्ट हजारापेक्षा जास्त सरकारी खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली जाण्याची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत दिली ग्वाही देशात दोन हजार एकोणीस वीसमध्ये सहा कोटी चोवीस लाख रोजगार निर्मिती झाल्याची वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांची राज्यसभेत माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश आणि राज्यात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठरा शतांश टक्क्यावर आम्ही आमच्या श्रोत्यांना आवाहन करतो की सर्वांनी कोविड एकोणीसपासून सुरक्षित राहावं त्यासाठी चार साध्या गोष्टींचं सा पालन करायचं आहे संपूर्ण लसीकरण मुखपट्टीचा वापर सुरक्षित अंतर आणि हात आणि चेहऱ्याची स्वच्छता आता ऐकूया बातम्या विस्तारानं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टीनं या समाजाचं मागासलेपण जलदगतीनं सिद्ध करण्यासाठी वेगळा मागासवर्ग आयोग नेमण्यात येईल अशी घोषणा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज विधान परिषदेत केली विनायक मेटे यांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते हा आयोग नेमण्यासंदर्भातली प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणासंदर्भातली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात अद्यापही प्रलंबित आहे यावर लवकरात लवकर, लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजासाठी लागू केलेल्या कोणत्याही सवलती बंद केलेल्या नाहीत याला निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली ओबीसी राजकीय आरक्षणासाठी नेमण्यात येणाऱ्या समर्पित बांठिया समितीचा अहवाल आल्यानंतर नक्कीच हे आरक्षण न्यायालयात टिकेल असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारांमध्ये फळभाजीपाला कांदा बटाटा यांसारख्या वस्तूंना बाजार समितीच्या नियमनातून सूट दिल्यामुळे याचा विपरीत परिणाम बाजार समितीच्या आवारातील व्यापारी कामगार आणि इतर घटकांवर झाला आहे त्यामुळे राज्य सरकारनं यासंदर्भातील कायदा रद्द करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी आज विधानपरिषदेत केली केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द केले मात्र हे कृषी कायदे रद्द केल्याची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली नाही याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं मुंबई बाजार समितीच्या बाबतीत एक वेगळा कायदा करण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे अशी माहिती सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली काही अपवाद वगळता राज्यातील सर्व बाजार समित्या चांगलं काम करत असून बाजार समित्यांमध्ये फसवणूक होत नाही शेतकऱ्यांना खात्रीशीर मोबदला मिळतो असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विकायची मुभा मिळायला हवी मात्र यात त्याची फसवणूक होण्याचे प्रकार आढळून आले आहेत असं म्हणाले जिल्हा परिषदेच्या पासष्ट हजारापेक्षा जास्त शाळांसह इतर सरकारी शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत केली सध्या एकूण पासष्ट हजार शहाऐंशी जिल्हा परिषद शाळांपैकी केवळ एक हजार सहाशे चोवीस शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली आमदार संग्राम थोपटे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता आमदार जयकुमार गोरे सुलभा खोडके देवयानी परांदे भास्कर जाधव यांनी मुलींवरील अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी शाळांमध्ये आश्रमशाळांमध्ये तसंच वसतिगृहांमध्येही सीसीटीव्ही बसवण्याची गरज व्यक्त केली वाहतूक पोलिसांमार्फत जनतेकडून केल्या जाणाऱ्या पैसे वसुलीला बदल्यांना द्यावे लागणारे पैसे कारणीभूत आहेत आणि गृह विभागानं याची गांभीर्यानं दखल घ्यावी असे आदेश पीठासीन अधिकाऱ्यांनी आज दिले आणि या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली विविध शहरांमध्ये चौका चौकात वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी जनतेकडून पैसे कसे वसूल करतात आणि या गोष्टीला वाहतूक पोलीस नव्हे तर पोलीस निरीक्षक किंवा सर्कल जबाबदार आहे बदल्यांमध्ये दिलेले पैसे वसूल करण्यासाठी हे सर्व प्रकार केले जातात अशा शब्दात विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विना हेल्मेट दुचालक स्वारांकडून वसूल केलेला गेलेला दंड नियमानुसारच आहे आणि तो सरकारी तिजोरीतच जमा केला जातो असं सांगितलं कंगना राणवत आणि अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्धच्या हक्कभंगाच्या प्रकरणात हक्कभंग समितीचा अहवाल मांडण्यासाठी पुढच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात आली मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित भ्रष्टाचार गैरव्यवहार प्रकरणांचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला काही ठोस बाबींचा तपास सीबीआय होण्याची आवश्यकता असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं या प्रकरणी दोषी कोण आहे सत्य काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं सीबीआयनं निष्पक्षपणे या प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना न्यायालयानं केली मात्र विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत कोविड 19 से बचाव और सुरक्षित रहने के तीन उपाय मास्क लगाएं, दो गज दूरी है जरूरी सुरक्षित दूरी रखें हाथ और मुंह साफ रखें प्रादेशिक बातमी पत्र आप लोग पुनः स्वागत कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत एकशे ब्याऐंशी कोटी बासष्ट लाखांपेक्षा अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत यापैकी ब्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन तर दोन कोटी दहा लाखांपेक्षा जास्त जणांना वर्धक मात्रा मिळाली आहे पंधरा ते सतरा वयोगटातल्या नऊ कोटी चौतीस लाखांपेक्षा अधिक जणांना तर बारा ते चौदा या वयोगटातल्या अठ्ठ्याण्णव लाख त्र्याऐंशी हजारांपेक्षा जास्त मुलांना लस मात्रा मिळाली आहे आजच्या दिवशी देशभरात एकोणीस लाखांपेक्षा अधिक जणांचं लसीकरण झालं आहे राज्यातही आतापर्यंत पंधरा कोटी नव्याण्णव लाखांपेक्षा अधिक लसमात्रा आहेत यापैकी सहा कोटी शहाण्णव लाखांपेक्षा जास्त नागरिकांना लसीच्या दोन तर सतरा लाख त्रेचाळीस हजारांपेक्षा जास्त जणांना वर्धक मात्रा मिळाली आहे ते वयोगटात साठ लाख पंच्याऐंशी हजारांपेक्षा अधिक जणांना तर बारा ते चौदा या वयोगटातल्या आठ लाख सहा हजारांपेक्षा जास्त मुलांना लस मात्रा मिळाली आहे राज्यात आज दिवसभरात दोन लाख पंचावन्न हजारांपेक्षा जास्त जणांचं लसीकरण झालं आहे राज्यात काल दोनशे पंचावन्न रुग्ण कोरोनामुक्त झाले एकशे एकोणचाळीस नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली तर तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला राज्यात आत्तापर्यंत अठ्याहत्तर लाख बहात्तर हजार नऊशे छप्पन्न जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी सत्त्याहत्तर लाख चोवीस हजार दोनशे चौदा रुग्ण बरे झाले तर एक लाख त्रेचाळीस हजार सातशे बहात्तर जणांचा सा मृत्यू झाला सध्या राज्यात नऊशे पासष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्याचा कोरोनामुक्ती दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक अकरा शतांश टक्क्यांवर स्थिर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत नवी मुंबईत एकवीस मार्च ते चार एप्रिल दरम्यान चौथा पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे यामध्ये शून्य ते सहा वर्ष वयोगटातल्या सर्व बालकांची उंची आणि वजनाची नोंद करण्यात येणार असून सर्वाधिक तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेण्यात येणार आहे या उपक्रमाची सुरुवात पोषण प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली नवी मुंबईतल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीनं अंगणवाडीत पोषण आहाराचं महत्त्व पटवून दिलं जाणार आहे नवी मुंबई विभागातल्या काही अंगणवाड्यांमध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली स्वयंसेवकांनी घरोघरी भेट देऊन मुलांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हात धुण्याचं महत्व समजावून सांगितलं कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते मडगाव दरम्यान विद्युतीकरणाच्या कामाची आज रेल्वेच्या सुरक्षा तपासणी पथकानं लोको ट्रेन चालवून चाचणी घेतली दरम्यान या तपासणीत झालेलं विद्युतीकरणाचं काम योग्य असल्याबाबतचा हिरवा कंदील या अधिकाऱ्यांकडून मिळाल्यावरच विद्युतीकरणाद्वारे वाहतूक सुरू होणार आहे या रेल्वे मार्गावर असलेल्या बोगद्यांमध्ये जाऊन देखील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली कोकण रेल्वे मार्गावर यापूर्वी कारवार ते उडुपीपर्यंत विद्युतीकरण सुरू करण्यात आलं होतं देशातल्या विविध राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समितीनं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन इथं भेट घेतली यावेळी राज्य निवडणूक आयुक्तांच्या स्थायी समितीचे अध्यक्ष तसंच दिल्ली आणि चंदीगडचे राज्य निवडणूक आयुक्त एस के श्रीवास्तव महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त यू पी एस मदान हरियाणाचे राज्य निवडणूक आयुक्त धनपत सिंह आणि राज्याचे माजी राज्य निवडणूक आयुक्त जे एस सहारिया उपस्थित होते नांदेड जम्मू तावी नांदेड साप्ताहिक हमसफर जलद रेल्वेगाडीचे दोन डबे वाढवण्यात आले आहेत या गाडीच्या तृतीय श्रेणी वातानुकूलित श्रेणीचे चार डबे कमी करण्यात येणार असून द्वितीय शयनयान श्रेणीचे सहा डबे वाढवण्यात येणार आहेत ही गाडी आता अठरा डब्यांची झाली आहे येत्या एक एप्रिलपासून हा बदल अंमलात येणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे विदेशी योगदान नियमन कायदा एफ अंतर्गत नोंदणीकृत संस्थांच्या काही श्रेणींच्या नोंदणी प्रमाणपत्रांची वैधता वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे ज्या संस्थांच्या नोंदणी प्रमाणपत्रांची वैधता या महिन्याच्या एकतीस मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती आणि ज्यांचं नूतनीकरण अर्ज प्रलंबित आहेत अशा संस्थांना या वर्षापर्यंत किंवा नूतनीकरण अर्ज निकाली काढण्याच्या तारखेपर्यंत यापैकी जे आधी असेल त्या मुदतीपर्यंत वैधता वाढवली जाईल असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे ज्या एफ संस्थांची वैधता एक एप्रिल दोन हजार बावीस ते तीस जून दोन हजार बावीस दरम्यान संपत आहे आणि ज्यांनी पाच वर्षांचा वैधता कालावधी संपण्यापूर्वी नूतनीकरणासाठी अर्ज केला आहे त्यांची वैधता तीस जून दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत किंवा निकालाच्या तारखेपर्यंत वाढवली जाईल असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे देशातली उत्पादक कंपन्यांमधल्या रोजगाराची संख्या दोन हजार सतरा अठरा सालात पाच कोटी सत्तर लाख इतकी होती ती वाढून दोन हजार एकोणीस वीसमध्ये सहा कोटी चोवीस लाख झाल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात दिली दोन हजार एकवीसच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार कोविड स्थिती असतानाही सकल मूल्यामध्ये सकारात्मक वाढ दिसून आली आहे असं ते म्हणाले नंदुरबार निझर रस्त्यावर मध्यरात्री एकच्या सुमारास कंटेनर आणि अर्टिगा गाडी यांच्यात अपघात झाला यात तीन जण ठार झाले आहेत अर्टिका गाडी कंटेनरवर मागून धडकली इथल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून साईड पट्ट्यांची देखील दुरवस्था झाली असल्यानंच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आयपीएल स्पर्धेसाठी मुंबईत चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आयपीएल स्पर्धेच्या वेळी दहशतवादी कारवाईची धमकी आली नसून पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडे तसा कोणताही पुरावा नसल्याचं पोलीस विभागानं म्हटलं आहे दरम्यान इंडियन प्रीमियर लीग अर्थात टाटा आय पी एल दोन हजार बावीसच्या पंधराव्या स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ होत आहे यामध्ये दहा संघ सहभागी होत आहेत लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांना यंदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं नव्यानं लीगमध्ये सहभागी करून घेतला आहे यामध्ये वीस षटकांचे एकूण चौऱ्याहत्तर सामने खेळले जातील मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर उद्या पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान खेळला जाणार आहे सांगली शहरासह वाळवा पलूस तासगाव विटा आणि कवठे महांकाळ तालुक्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं या पावसामुळे गहू हरभरा शाळू कलिंगड आंबा आणि द्राक्ष पिकांना फटका बसला आहे द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकरी आणि काढणीला आलेल्या गहू आणि शाळू उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे पावसानं काढणीच्या द्राक्षांचं नुकसान होणार असून बेदाणा काळा पडणार आहे वादळी वाऱ्यानं तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठी झाडं उन्मळून पडल्यानं काही वेळ रस्ते बंद होते आणि वाहतूक होती अनेक ठिकाणचा वीज खंडित करण्यात आला होता दुबई सुरू असलेल्या जागतिक पॅरा ऍथलेटिक स्पर्धेत भारताच्या सोमेश्वर राव रामूद्री यानं लांब उडीत तर मोहितनं भाला फेकीत सुवर्ण पदकं जिंकली आहेत भारतीय संघानं काल सहा पदक जिंकली कालच्या शेवटच्या स्पर्धेत रामोद्रीनं पुरुषांच्या लांब उडीत त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह अंतिम फेरीत सुवर्ण पदक पटकावलं मोहितनं पुरुषांच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीत पहिल्याच थ्रोमध्ये प्रभावी चोपन्न पूर्णांक एकाहत्तर मीटर अंतर गाठलं जे सुवर्णपदक मिळवण्यासाठी पुरेसं होतं तसंच पॅरा ऑलिम्पियन धरमवीरनं या स्पर्धेत दुसरं रौप्य पदक जिंकलं यावेळी पुरुषांच्या थाळीफेकीत अंतिम फेरीत त्यानं रौप्य पदकासाठी दहा पूर्णांक त्र्याण्णव मीटर अंतर गाठलं महिलांच्या स्पर्धांमध्ये जयंती बेहरानं दोनशे मीटर अंतिम फेरीत युएसच्या ब्रिटनीला मागे टाकत रौप्य पदक जिंकलं तर ईश्वरी निषादनं चारशे मीटर महिलांच्या अंतिम फेरीत दुसरं स्थान मिळवलं ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठा समाजाला जलदगतीनं आरक्षण मिळवून देण्यासाठी वेगळा मागासवर्ग आयोग नेमण्याचं मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं विधान परिषदेत आश्वासन राज्यात पासष्ट हजारांपेक्षा जास्त सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कार्यवाही येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली जाण्याची शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आज विधानसभेत ग्वाही देशात दोन हजार एकोणीस वीसमध्ये सहा कोटी चोवीस लाख रोजगार निर्मिती झाल्याची वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांची राज्यसभेत माहिती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश आणि राज्यात उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या खाली राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठरा शतांश टक्क्यांवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार